सांगली जिल्ह्याला मोठी अशी राजकीय, सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक परंपरा आहे. तसेच सांगली जिल्ह्याला कुशल, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचीही परंपरा आहे. या सर्व परंपरांना साजेसे असे जिल्हाधिकारी सध्या आपल्या सांगली जिल्ह्याला लाभले आहेत. अत्यंत कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी म्हणूनच सांगलीचे विद्यमान जिल्हाधिकारी विजयकुमार कळम पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्नाची जाण आणि त्या प्रश्नांची उकल, सर्वांचे समाधान होईल अशा प्रकारे करण्याची त्यांची हातोटी, यामुळे त्यांची सर्वसामान्य जनतेपासून ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या सर्वांमध्ये विशेष लोकप्रियता निर्माण झाली आहे. चाकोरीतच राहून फक्त आपल्या नियमातच बसणारे काम करण्यापेक्षा समाजाची संवेदनशीलता जागृत करून समाजाच्या कठीण आणि दुःखद प्रसंगी दिलासा देणारे उपक्रमही सांगली जिल्ह्यात लोकप्रिय जिल्हाधिकारी विजयकुमार कळम पाटील यांनी राबवले. मग ती भीमा कोरेगाव दंगलीनंतर बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्याला दुरुस्त करण्यासाठी आयोजित केलेली सांगलीतील सद्भावना रॅली असो की महापुरासारख्या प्रलयाने उद्ध्वस्त झालेल्या केरळला माणुसकीच्या नात्यातून आपत्तीच्या काळात लोकसहभागातून मदत करणे असो, प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशील माणसाच्या दृष्टिकोनातूनच जिल्हाधिकारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडले. नुकताच पार पडलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा यशस्वी करून त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली. हे सर्व करीत असताना नाटाळांच्या पाठीत काटे हाणण्याचे कामही त्यांनी वाळू माफियांना वठणीवर आणून आणि बेकायदा कृत्य करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाई करून दाखवले. असे संवेदनशील तितके धडाडीचे जिल्हाधिकारी लाभणे हे सांगली जिल्ह्याचे भाग्यच म्हणावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.